आणि एक चांगलं समालोचन ऐकलं ते सन्माननीय संजय म्हात्रे सर यांच्याकडून। काही क्षणातच पुन्हा एकदा आपण त्यांचं समालोचन ऐकणार। सामन्याला सुरुवात झाले, पहिलीच रेड आपण पाहतोय। लाइनमन दोन नंबर साठी लाइनमन उपस्थित व्हायचे मैदान क्रमांक दोन साठी उपस्थित झालेले आहे। धन्यवाद। एक एक रेड आपण पाहतोय, दोन्ही संघांची इथे झालेली आहे। व्यायामशाळा वायशेच संघाकडून अजून एक खेळाडू आपण पाहतोय, रेड साडी इथे उपलब्ध होतोय। प्रयत्न नक्कीच त्याचा केला जातोय त्याच्याकडून, पण पुन्हा एकदा एम्प्टी रेड आपण पाहतोय। आपण पाहतोय एक गुण नक्कीच मिळवलाय। सत्यविजय भैरवे संघातील रेडरने व्यायामशाळा वायशेतकडून आपण पाहतोय जर्सी क्रमांक 10 परिधान केला खेळाडू आणि टॅकल करण्याचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय। सुपर टॅकल होते काही पाहायचंय आणि नक्कीच सुपर टॅकल आपल्याला पाहायला मिळते। 4 पॉइंट मिळालेले आहेत, सुपर रेड म्हणावं लागेल। 4 पॉइंट मिळालेले आहेत पहिल्या सत्रात आपण पाहतोय। चांगली आघाडी मिळवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय सत्यविजय भैरव संघाकडून। मैदान क्रमांक एक वरती यापुढचा सामना असेल समर्थ भैरोले आणि झिरेश्वरी झिराटपाडा बी। मैदान क्रमांक एक साठी पहिला पुकार, पहिला आणि दुसरा पुकार समर्थ भैरोले झिरेश्वरी झिराटपाडा बी। मैदान क्रमांक दोन साठी जयनमान वायशेत विरुद्ध जयनमान मांडवकर आपल्यासाठी पहिला आणि दुसरा पुकार। मैदान क्रमांक दोन साठी तयार राहा जयनमान वायशेत आणि जयनमान मांडवकर। आपण मैदान क्रमांक दोन साठी तयार राहा आपल्यासाठी पहिला आणि दुसरा पुकार। मैदान क्रमांक एक साठी समर्थ भैरोले आणि झिरेश्वरी झिराटपाडा आपल्यासाठी सुद्धा पहिला आणि दुसरा पुकार। आपण तयारीत राहायचं आहे। आपण पाहतोय सुंदर या ठिकाणी प्रयत्न केला होता सूरज मानेवरती अँकल होल्ड करण्याचा। व्यायामशाला वायशेत विरुद्ध भैरोले अशी लढत आपण या ठिकाणी पाहतोय। ऑल आऊटच्या नामुष्कीवरती व्यायामशाला वायशेत हा खेला संघ पाहतोय, अर्थात उंच बोरासा रेडर रेडवरती आहे। खोलवर रेड आणि यावेळेस दोन गुणांची कमाई करून परतलाय व्यायामशाला वायशेत संघासाठी। 10 नंबरची जर्सी परिधान केलेला रेडर रेडवरती होता, बॅकफूटवरती पाहिला होता आपण व्यायामशाला वायशेत संघाला, परंतु या दोन गुणांनी तो पुन्हा एकदा फ्रंट फूटवरती जरूर येईल। तर मैदान क्रमांक दोनवरती आपण गावदेवी मुशेत आणि प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी जो संघ आहे दुसऱ्या फेरीचा मॅच मैदान क्रमांक दोनवरती सुद्धा एक चांगला मॅच पाहतोय।
गावदेवी मुशीद विरुद्ध गावदेवी गोंदलपाडा असा मॅच मैदान क्रमांक 2 वरती आहे। दुसऱ्या फेरीच्या लढतीला सुरुवात झाले। संकेत रेड वरती आहे, मैदान क्रमांक 1 वरती अत्यंत जबरदस्त डिफेंडर्स म्हणून अलिबाग रिव्हर्स पंचक्रोशी मध्ये संकेतचं नाव हे बैरुले संघासाठी अत्यंत खूप मोठं होतं। बॅकहोल्डसाठी जबरदस्त कामगिरी, कित्येक वेळा बॅकहोल्ड त्याचा आपण पाहिला होता असा लेफ्ट कॉर्नरवरचा संकेत आपल्याला पाहायला मिळतोय। एक अनुभवी असा पाटील रेडवरती आहे, तुषार पाटील रेडवरती। पुन्हा एकदा त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी संकेत रेडवरती आलाय बैरुले संघाचा संकेत। अष्टपैलू खिलाडू रेडिंग आणि डिफेन्स मध्ये गेल्या 14 वर्ष आपण या खिलाडूला पाहतोय। टू टच करण्याचा प्रयत्न मात्र मध्यरक्षकावरती, तिकडे मैदान क्रमांक 2 वरती गौरव सुतार। तेजेश मात्रे या झिराड गावचा हा सुपुत्र आणि यावेळेस मात्र या वर्षी कबड्डीची सुरुवात केली ती गावदेवी मुशीद संघासाठी। स्वर्गीय मधुकर ठाकूर स्मृती चषकामध्ये तेजेश मात्रेने केलेली कामगिरी अत्यंत चांगली होती। तरुण तडपदार असा तेजेश मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय मैदान क्रमांक 2 वरती। विकी रेड वरती आहे, मैदान क्रमांक 2 वरती विकी। सुंदर रेड, 2 गुणांची कमाई विकीने केले। विकी अर्थात हा खेळाडू आपण जर पाहिला तर बऱ्याच वर्ष गावदेवी मुशीद संघासाठी खेळतोय। खोलवरती रेड आणि सुंदर पकड, मयूर सावंतची पकड होती। तेजेश मात्रे रेडवरती आलाय, झिराड गावचा हा सुपुत्र तेजेश मात्रे गावदेवी झिराड साठी क्रिकेट खेळतोय, मात्र गावदेवी मुशीद साठी तो कबड्डी मध्ये उतरलाय। चला मैदान क्रमांक 1 साठी तिसरा आणि अंतिम पुकार, मैदान क्रमांक 1 साठी तिसरा आणि अंतिम पुकार। झिरेश्वरी झिराडपाडा ब आणि समर्थ बैरुले आपण मार्गस्थ व्हा। मैदान क्रमांक 1 वरती चालू सामना आपण पाहतो। व्यायामशाला वायशेद विरुद्ध बैरुले असा सामना 12-4 असा गुणफलक दाखवतोय, म्हणजे 8 गुणांच्या आघाडीवरती सूरज मानेचा संघ आहे। मनोज आणि सूरज या संघामध्ये अत्यंत चांगली कामगिरी करतोय। मनोज रेडवरती असेल, आज व्यायामशाला बॅक किक मारण्याचा प्रयत्न होता मनोजचा, मात्र सफलता येत नाहीये त्याला। अँकल होल्ड झालाय आणि सुंदर सपोर्ट आलाय, अगदी मजबूत सपोर्ट आपण पाहतोय। सांघिक कामगिरी चांगली होतोय। पुन्हा एकदा रेड वरती रेडर आहे, 1 गुणाची कमाई करून गेलाय 8 गुणांच्या पिछाडीवरून। पुन्हा एकदा आपण पाहतोय व्यायामशाला वायशेद संघाला
ही पिछाडू भरून काढण्याचा प्रयत्न तुषार पाटील आणि त्याच्या संघाचा। घरत रेड वरती आलाय, हा एक गुणी खेळाडू आपण पाहतोय, अत्यंत चलाक फुटवर अत्यंत चांगला खरत। चला मैदान क्रमांक 2 साठी सुद्धा तिसरा आणि अंतिम पुकार, जयहनुमान वायशेत आणि जयहनुमान मांडवकार आपण मार्गस्थ व्हा। रनिंग हँड टच केलाय, अपील केलाय या ठिकाणी, मात्र रिक्त हाताने परतलाय। पहिल्या हाफ मध्ये 8 गुणांची पिछाडी व्यायामशाला वायशेत संघासाठी, सुंदर होल्ड केलाय, ऍडव्हान्स टॅकल आपण पाहतोय अगदी निदान रेषेच्या समोर ती। आणखीन एक डिफेन्स मध्ये पॉइंट 17 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्या संघाला बॅकफुटवरून फ्रंट फुटवरती आणतोय। चार गुणांची आघाडी या बैरोले संघाकडे आहे। प्रथमतः पहिल्या हाफ मध्ये 8 गुणांची आघाडी होती, त्यानंतर बॅकफुटवरती व्यायामशाला वायशेत पाहिला, ऑलआउटची नामुष्की असेल। शेवटचा खेळाडू रेड रेडवरती आहे, तो सत्यविजय बैरोले संघाचा। आपल्याला संघाला नवसंजीवनी देणार का, मात्र लागोपाठच्या 3 रेडवरती डिफेन्स केलाय। लेफ्ट राईट कॉर्नरचा हा खेळाडू 3 डिफेन्सचे पॉइंट आपण पाहतोय आणि ऑल आउट। ऑल आउट बरोबर आपण पाहतोय, या ठिकाणी सामना इक्वल झालाय। व्यायामशाला वायशेत संघ कमबॅक करतोय, अत्यंत जबरदस्त कमबॅक पाहतोय ते वायशेत संघाच। सन्माननीय संपतजी सालके साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन होतोय, आज ज्यांच्या माध्यमातून आपण सामनावरचा चषक ही ट्रॉफी या ठिकाणी दिली गेले असे संपतजी सालके साहेब साताराचे यांचं आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय समाज कल्याण सभापती दिलीप शेट भोईर यांचं सुद्धा पुनश्च एकदा या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे, ज्यांनी या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती दिली होती, या स्पर्धेचा श्रीफल वाढवला होता असे समाज कल्याण सभापती रायगड जिल्हा दिलीप शेट भोईर यांचं आगमन होत आहे। रायगडचा देवदूत आज आपल्यामध्ये पुनश्च एकदा या ठिकाणी येतोय आणि या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी पुनश्च एकदा सन्मान्य समाज कल्याण सभापती दिलीप शेट भोईर यांची उपस्थिती होत आहे, ज्यांनी केलेलं क्रिकेटवरती अपार प्रेम आणि पहिली अलिबाग प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून खेळवली गेली आणि खूप मोठं यश आज रायगड जिल्ह्यामध्ये कोणी मिळवलं असेल क्रिकेटमध्ये तर या अलिबाग प्रीमियर लीगने मिळवलं आणि सर्वांसाठी आज ती स्पर्धा स्वप्नवत राहिली असे जनक या स्पर्धेचे क्रिकेट स्पर्धेचे अलिबाग लीगचे आणि समाज कल्याण सभापती दिलीप शेट भोईर आपल्या प्राणाची आहुती लावताना आज कोरोनाच्या काळात ज्यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि जनतेनी जनतेसाठी निवडून दिलेला हा माणूस आणि मग जनतेने सुद्धा त्यांना एक पदवी दिली ती म्हणजेच देवदूत, देवाने पाठवलेला तो दूत आणि त्याने केलेलं ते सहकार्य कोरोनाच्या काळात गेल्या 2 वेळा समाज कल्याण सभापती पद मिळाल्यानंतर
जनतेचा माणूस काय करतो, जनतेमधूनच समाजाची सेवा करताना, समाज कल्याण सभापती असताना एक मोठं संकट अख्ख्या जगावरती आलं होतं आणि मग ते आलेलं संकट आपल्या रायगडवरती सुद्धा होतं आणि मग ज्या अलिबाग लीगमध्ये सन्माननीय विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी म्हटलं होतं त्यांच्या छोट्याशा भाषणामध्ये, आज आपल्या अलिबाग तालुक्यासाठी दिलीप शेठ भोईर हे एक आहेत, परंतु असेच जर अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुक्यामध्ये दिलीप शेठ भोईर असतील तर रायगड जिल्ह्याचा विकास आणि समाजकार्य हे नक्कीच होईल। ते शब्द आमच्या अगदी हृदयात भिडले आणि आमचा दिलीप शेठ भोईर अख्ख्या रायगड जिल्ह्याला प्रसिद्ध झाला। समाजकार्याच्या माध्यमातून आज एक तरुण तडफदार असं नेतृत्व आपल्याला मिळालं आणि आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव आज त्यांनी खूप मोठं केलं। असे सन्माननीय दिलीप शेठ भोईर पुनश्च एकदा आपल्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी पूर्ण बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित झालेले आहेत। मान्यवरांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात झाले। मैदान क्रमांक 1 वरती व्यायामशाला वायशेत विरुद्ध सत्यविजय भैरवला असा सामना सुरू आहे, तर मैदान क्रमांक 2 वरती गावदेवी मोशेत आणि गावदेवी गोंधळपाडा असा सामना सुरू आहे। क्रॅम्प आलेला आहे, थोडीशी दुखापत आपण पाहतोय या वायशेत संघाच्या खेळाडूला होतोय। या खेळाडूंनी अलिबाग पंचक्रोशी गाजवली आणि आपल्या संघाचं नाव अख्ख्या रायगड जिल्ह्यावर नेलं असा हा खेळाडू, आणि आज थोडंसं दुखापतग्रस्त होतोय। चला मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 वरती जे संघांना पुकार दिलेत त्या चारही संघांना विनंती आहे आपण मार्गदर्शित व्हा। समर्थ बैरोले आणि झिरेश्वरी झिराडपाडा भई मैदान क्रमांक 1 साठी आणि मैदान क्रमांक 2 साठी जयहनुमान वायशेत आणि जयहनुमान मांडवकार ही एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल। सामना संपलाय, मनोज आपण पाहतोय अत्यंत जबरदस्त शेवटची रेड करतोय आणि सामना विजयी करून देतोय तो सत्यविजय भैरवले संघाला। व्यायामशाला या बलाढ्य संघावरती
मात केले